मित्रांनो नमस्कार, आपण आता आलोय कसबा तळले मध्ये कसबा तळल्यामध्ये आपले एक मित्र आहेत, तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा बघितलं असणार, डॉक्टर साहेब आपले आहेत, त्यांच्या घरी सातापा, डॉक्टर साहेब आपल्या सातापा कांबळे आहेत, तर त्यांच्या घरी आपण आता आलोय आणि त्यांच्या घरी आल्यानंतर आपल्याला एक विशेष अशी माहिती मिळाली आहे आणि ती माहिती घेण्यासाठीच मी इथं आलोय खरं वास्तव बघायला. तर मित्रांनो ती माहिती अशी आहे की ताळे खुर्द या गावचे सदाशिव पाटील आपल्याबरोबर आहेत आता आणि त्यांच्याकडं मामांच्या फोटोंचा संग्रह आहे आणि इतका मोठा मित्र आहे आता अक्षरशः बघून भारावलो. तर तो ते फोटो आपण आता बघूया आणि त्यांच्याकडं हे फोटो कसे आले, त्यांनी संग्रह कसा केला ह्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चांगलं भगवानच्या नावानं चांगलं. आदेश आहे तिथं, आदेश नंबर एक आहे बघा. ती व्यक्ती शिर्डीहून ग्रंथ घेऊन आली 1995 सालातील जून महिना होता. रंकाळ हे सगळं आता आहे, आपण त्याच्यावर जाणून घेऊया. आदेश म्हणजे नेमकं काय? आदेश म्हणजे मामा काय म्हणतात, आमच्याकडे जावा आणि त्यांना भेटून या, त्यांना काहीतरी सांगा, ते सांगील, ते जे सांगतील ते त्यांना सांगायचं. अमक्याला ग्रंथ देऊन या, त्यांना ग्रंथ द्यायचा. अमक्याला फोटो पाहिजे असला तर ते फोनवरनं फोटो मागतात, त्यांना फोटो देऊन घेऊन द्यायचं विनामोबदला. हा काही नाही, ग्रंथ दिल्यात मी 130. मामा मला सांगा, तुम्हाला ही फोटो तुम्ही कसं काय सगळे हे संग्रह केला फोटोंचा आणि सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे आदमापूरला मी गेलो आणि मामांनी विनंती केली की मी तुमचं चरित्र लिहिणार आहे आदेश म्हणून, त्याच्यात सत्य फोटो असल्याशिवाय मी काही लिहिणार नाही, ते हात पेंटिंग वगैरे काय नको आहेत मला. मग ते मी पहिला फोटो मला हा सरकारवाड्यात मिळाला. सरकारच्या वाड्यात? हा. बरं, हा फोटो कसा म्हणजे सत्यप्रत आहे का त्या फोटोवरून फोटो काढला? फोटोवरून फोटो काढलाय. फोटो काढलाय. बरं, ते देत नव्हते. बरं, मग तिथला जे तानाजी पांडुरंग पाटील म्हणून आला, बरं कसे देत नाहीत म्हणला बघूया. सरकार आदमापूरच्या सरकारच्या वाड्यात, सरकारच्या वाड्यात होते. बरोबर. सरकारच्या वाड्यामध्ये गेल्यावर ते म्हणले मी तुम्हाला ते प्रत देतो. ती प्रत घेतली आणि आम्ही मुरगुटला गेलो. या दोन प्रती, समाधीची एक आणि ही. त्यानंतर तुमचे हे सगळे हे करायचे जमावजमाव सुरू झाली. जमावजमाव सुरू झाली. तसं मग प्रत्येक जण आता ते विना घेतलेला ते नाव वार सगळं आहे माझ्याकडे. ग्रंथ लिहिणार आहे म्हटलं, ग्रंथ लिहून तयार आहे तुमचा का? तयार फक्त हे आता म्हणजे अक्षर जुळे करायला पाहिजे, हे मी घाईत लिहिले प्रत्येक वेळी. बरोबर. आणि ते प्रत्येक फोटोच्या वेळी मी ग्रंथामध्ये तुमच्या काय असणार आहे नेमकं ते सांगा. आदेश म्हणून ग्रंथ असणार मामांचे. काय माहिती कसले असणार? मामांचे जीवन चरित्र असणार की तुम्ही तुम्हाला आलेले अनुभव असणार? मला दिलेले तिने अनुभव आहे. तुम्हाला आलेले अनुभव ग्रंथामध्ये असणार? म्हणजे तुम्हाला ज्या या प्रवासादरम्यान तुमच्या या आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला आदेश मिळाले किंवा तुम्हाला काय काय अनुभव आले ते त्या ग्रंथामध्ये सगळे ग्रंथामध्ये असतात. खरंच खूप छान तुमची संकल्पना आहे. हे ग्रंथ लिहायला सुरुवात कधी केला तुम्ही? सुरुवात कधी झाली ग्रंथ लिहायला? ग्रंथ म्हणजे आता माझं कसं आहे, हे सगळं पुराव्याशिवाय मी काही लिहित नाही. तुमच्या संग्रह असलेले सगळे फोटो आम्ही बघितले, सगळे ह्याच्या आधी सुद्धा बरेचसे फोटो आम्ही बघितले होते ह्यातले, पण समाधीचा फोटो आम्ही बघितला होता, तो तुम्हाला कुठून मिळाला आणि कसा मिळाला समाधीचा फोटो? हा समाधीचा फोटो सरकारवाड्यात. सरकारवाड्यात? मग त्याला साक्षी इथं माणूस आहे वाट, ते म्हणला मी ह्या समाधीच्या वेळी होतो. तयात पर्वत आलेली बकरी, त्यावेळी बकऱ्याला गुरु करून घेतलं. मामा काय आदेश देतात बघूया. ते आता मामाच सांगणार कोणाला तरी. आणि ह्या चेहऱ्यामध्ये साम्य किती सांगा बघू. म्हणजे हे रूप मरग्या गाड्याला तिने लग्नाला लावून दिले हो, एकाच वेळी दोन. मित्रांनो असा हा संग्रह त्यांच्याकडे आहे फोटोंचा. ही एक संग्रह, अजून एक संग्रह आहे, ही मोठा आहे. 1972 पासून हे माझं चालू आहे.
बर तर मामा काय म्हणले गप राहत काही करू नको खरंच मित्रांनो इथं सातप्पा कांबळे सर आहेत डॉक्टर साहेब आहेत आपले आणि त्यांच्या घरी इथं आल्यानंतर आपल्याला ही सगळी माहिती मिळाली आणि ह्या माहितीसाठी आपण मी फार दुरून आलो आहे आता वाजलेच 7:30 to 8 आले फार दुरून आलो आहे आणि आम्हाला खरोखर अगदी म्हणजे अगदी आमचं आता डोळ्याचं पारणं पेटल्यासारखं झालं कारण हे ओरिजिनल आणि सत्य प्रतिमधले फोटो हे बघायला मिळणं हे खरोखर म्हणजे नशीब आहे आता इथून जायला किती पण वेळ होते चालतं पुढचा आणि हे फोटो बघताना विशेष म्हणजे आता आम्ही तिघे चौघा आहेत मित्रांनो इथं श्रीधर सारंग आहेत आपल्याबरोबर मयूर भाट आहेत मयूर भाट कुठं दिसणार आहेत आणि अजय आहे आपल्याबरोबर आम्हाला तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आता जायचं कसं हा विषय पाऊस आहे इथून जायचं कसं पुढचं नियोजन काय हे काही डोक्यात नाही मामाच्या समाधीचा फोटो ज्यावेळी बघितला त्यावेळेला म्हणजे सगळं देहभान विसरून गेलं पंढरपुरात फोटो गेलाय आणि विना घेतला फोटो आणि त्या फोटो मध्ये अगदी मामा जसे विशेष म्हणजे आणि तुमचं खरं असं मनापासून आभार मानायपाशी कारण तुमच्या माध्यमातून आता आमच्यापर्यंत आमच्या चौघांपर्यंत पोहोचलं आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत ते सगळं आता गेलं खरंच मनापासून आभार तुमचं आणखीन एकदा मी फोटो काढतो त्या फोटोंचे म्हणजे मोबाईलवर फोटो काढतो आणि ते फोटो म्हणजे आता व्हिडिओ क्लिअर येणार नाही फोटो काढला तरी हा फोटो तुम्हाला आम्ही देणारच आता बर कुठला भाऊ मी एक विनंती केली तुमचं सत्य फोटो झाल्याशिवाय मी तुमचं चरित्र वगैरे काही लिहिणार नाही हा फोटो म्हणजे तीन चार रूपातच येऊन दाखवूया प्रत्येक जण समाधीचा वेळेचा फोटो अरे बाप 1967 ते झेरॉक्स आहे ना की विणणं घेतले 1967 1945 मामाने विना घेतलेला कापशी सेनापती कापशी भंडारा मित्रांनो इथं कापशीच्या भंडाऱ्यामध्ये मामा विना घेऊन इथं उभे आहेत आणि शंकरराव सरनाईक येत आहेत अरुण सरनाईकांचे वडील येत आहेत शंकरराव सरनाईक आणि ही सगळी मामांच्या सभांकडे आहेत सेनापती कापशी मधला हा फोटो आपण बऱ्याच वेळेला बघितला आहे कुशापा भाऊ मेतकेजी 40 वर्ष मामांच्या समवेत बकरी बरोबर बरोबर मित्रांनो हे आपल्याला बघायला मिळतंय आणि हा फोटो बघा किती मोठा आहे आणि महत्वाचं म्हणजे ही सत्यप्रत आहे सत्य म्हणजे खरा मामांचा फोटो आहे आपण ह्याच्यावरती चॅनलवर आपल्या दाखवलं होतं हा फोटो हा पंढरपुरामध्ये नेलेला आहे मेतक्यात पंढरपूरला आणि विशेष इथं बघायला आम्हाला मिळालं मित्रांनो इथं हा समाधीचा फोटो बघा मामांच्या समाधीचा फोटो विशेष करून हा फोटो आपण मोठा करायला सांगितलाय असा बरं बघा आशा डिजिटल मुरगुड यांनी काढला फोटो आहे तो मी जरा व्यवस्थित तुम्हाला दाखवतो मित्र हा मित्रांनो आपण समाधीच्या घटना समाधीचं वर्णन बऱ्याच जणांच्याकडून ऐकलं मित्रांनो आजपर्यंत प्रत्यक्ष दर्शनच्याकडून समाधीचं विवरण आपण ऐकलं पण प्रत्यक्ष फोटो बघायचा योग कधीच आला नव्हता आज योग आलाय बघा मित्रांनो किती ही माणसं जमलेत समाधीच्या वेळेला त्यावेळेला आणि ही व्यक्ती आहे बघा ह्या व्यक्तीने सांगितलं मी मामाच्या मिरवणुकीला होतो बर ह्या व्यक्तीने आदमापूरच्या बर 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 त्याचा व्यक्ती हे झालेली आहे तर त्याचं ते त्या ह्या व्यक्तीने मला येऊन सांगितलं मी त्याच्यात येतो आणि मित्रांनो इथं पुढं तुम्हाला दाखवतो रथ दाखवतो तुम्हाला इथं वर सुद्धा लोक अण्णासु पाटील पुलिस पाटील त्यांच्या शेतामध्ये हे होत कापशी भंडारा कापशी भंडारा त्यांच्या शेतामध्ये आणि हे गुजरातच्या माणसाने येऊन सांगितलं मला बर मी ह्याच ह्याच्यामध्ये होतो बर
मित्रांनो, मामांचा खरा खरा फोटो आहे तरुण वयातला. इथं हा आपण बऱ्याच वेळेला बघितलाय. आणखीन इथं हा सुद्धा फोटो प्रसिद्धच केलाय मी. मित्रांनो, हा सुद्धा बडगाव शरणातला फोटो आपण बघितलाय बऱ्याच वेळेला. कोणकरे यांच्या मळ्यामध्ये हा फोटो काढलेला आहे. हा सुद्धा बऱ्याच वेळेला काढलाय. आणि इथं तारीख सुद्धा आहे मित्रांनो, कधी फोटो काढला याची. 9 मे 1964 साली हा फोटो काढलाय, 9 मे दिवशी. आणखीन तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो, हा जुना फोटो तुम्ही बघितलाय. त्याच्यानंतर इथं हा फोटो बघा मित्रांनो, हा फोटो आहे आप्पाच्या वाडीतला. आपण फोटो तुम्ही आदनपूरच्या मंदिरमध्ये सुद्धा बघितला आणि आपल्या चॅनलवर सुद्धा बऱ्याच वेळेला आपण हा फोटो दाखवला आहे. हा सगळ्यात ह्या फोटोमध्ये आपल्याला मित्रांनो आतापर्यंत बघायला मिळाला नव्हता फोटो, तो हा आहे समाधीचा फोटो. आजपर्यंत तो पण तो बघितला आम्ही. पण हा फोटो तुमच्याकडे आहे तो फार मोठा फोटो आहे, फार मोठ्या स्वरूपात तुम्ही काढलाय. आमच्याकडे आहे ते पेपर मधलं हे आहे, पण हा सत्यप्रत इथं तुमच्याकडे आहे. बघा किती मोठी प्रत आहे. मामांचं साक्षात दर्शन इथं होतंय, साक्षात दर्शन. आणि हा समाधीचा फोटो बघा. आणखीन एकदा मी अगदी झूम करून दाखवतो. मोठा करायला लागलाय भोगावतीवर. दोन तीन महिने लागले, एक महिने लागले बघायला. तिथं कुठे आपण आता देतो असं ते लागलाय. 3 महिने फोटो मिळत नव्हता. आपल्याला लोकांची मागणी जास्त.